साम टीव्हीच्या बातमीनंतर पैसे मागणाऱ्या बीडीओ बडतर्फ गिरीश महाजन यांची साम टीव्हीला माहिती. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओनं पैशाची मागणी केल्याचा सरपंचाचा आरोप. नाशिकच्या काळाराम मंदिरात पुरोहितांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजेंचा गंभीर आरोप, तर वादानंतर महंतांची दिलगिरी. वातावरण बिघडणार असेल तर मवियाची सभा थांबवू, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर संभाजीनगरमध्ये मवियाची सभा होणारच, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांचे फोन, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्केंचा आरोप. तर कोण नरेश म्हस्के ओळखत नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर. भाजपमध्ये नेहमीच ओबीसींची हेळसांड झाली, गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजांचाही भाजपमध्ये छळ. एकनाथ खडसेंचा भाजपवर गंभीर आरोप. पुण्याच्या खासदारकीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती. अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, तर यंदा राज्यभरात मुबलक प्रमाणात पाऊस बरसणार, हवामान तज्ज्ञ पंजाबराव गडाक यांचा अंदाज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.